तर नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर नाशिक चर्चेत आलेला आहे आणि प्रभू श्रीराम आणि नाशिकचं नातंही अतूट आहे. आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत काळाराम मंदिरातून जोडले गेलेले आहेत. अभिजित, काळाराम मंदिर कसं सजवण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी कसा उत्साह आहे? अयोध्येप्रमाणेच नाशिकमध्ये देखील आपल्याला अतिशय भक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. त्याचं कारण म्हणजे आता अवघे काही तास उरलेले आहेत अयोध्येमधल्या श्री राम लल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला, आणि त्यामुळे नाशिकमध्ये देखील आपल्याला वातावरण अतिशय राममय झाल्याचं पाहायला मिळतंय. मी आत्ता काळाराम मंदिरामध्ये आहे. या ठिकाणी देखील आपल्याला या सगळ्या सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय. अगदी काळाराम मंदिराला देखील आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे. भगवे ध्वज जागोजागी या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. रामनामाचा गजर मंदिरामध्ये आपल्याला अगदी सकाळपासूनच होताना पाहायला मिळतोय. अगदी सकाळपासून भाविकांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या श्री काळारामाच्या दर्शनासाठी लागलेल्या पाहायला मिळतात. भक्त जे आहे, भाविक जे आहे, ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झालेले पाहायला मिळतात. नाशिकच्या काळाराम मंदिर आणि अयोध्येतल्या राम मंदिराचं एक अतूट आणि अनोखं असं नातं जे आहे ते जोडलं गेलेलं आहे. आपण जर बघितलं तर 3 दिवसामध्ये नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये देखील अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सामूहिक रामरक्षा पठन असेल, गीत रामायण असेल, दीपोत्सव देखील 22 तारखेला या ठिकाणी काळाराम मंदिरामध्ये साजरा केला जाणार आहे. अयोध्येमध्ये श्रीरामाचा जन्म झाला आहे, तर वनवासातले काही वर्ष श्रीरामाने सीतामाता आणि लक्ष्मणासह नाशिकच्या या सगळ्या दंडकारण्याच्या परिसरामध्ये वास केलेला होता आणि या सगळ्या